अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. नमस्कार, आज मी मनोज पाटील सर यांच्याशी नगर जिल्हा पोलीस अधीक्षकचा चार्ज आता घेतलेला आहे आणि उद्या औपचारिकपणे माझा काम वगैरे सुरू होणार आहे आणि माझा जो पूर्ण लक्ष राहील ते आपला जो कानूनचा जो वचक आहे ते जिल्ह्यामध्ये ठेवण्यासाठी आणि जो इल्लिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यावर राहील आणि सर्वांच्या मला जो सहकार लागेल आणि कोणाला काही तक्रार वगैरे असेल तो माझ्याशी ते संपर्क करू शकतात. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.